हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहूया इन्स्टंट खरवस. खरवस ही ट्रेडिशनल डिश गाईच्या पहिल्या दुधापासून बनवली जाते, म्हणजेच चिकापासून बनवली जाते. पण बऱ्याचदा ते सगळीकडे आणि ऑल टाइम अवेलेबल नाही होत. विदाउट चिक मिल्क तेच खरवस, तीच टेस्ट देणारं खरवस इन्स्टंट आणि वेगळ्या साहित्यापासून कसं बनवायचं ते आज आपण पाहूया. इन्स्टंट खरवस करण्यासाठी इथे मी दही 2 कप दही घेतलं होतं. माझ्याकडे हे कपाचे मेजरमेंट आहेत, तर हे 1 कप आहे ज्यामध्ये आता मी कंडेन्स मिल्क घेतले. तर असे मी 2 कप दही घेतलं होतं, ज्याला 1-3 तासापूर्वी ह्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून चाळणीमध्ये असं ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ज्यातलं एवढं पाणी रिलीज झालं आहे आणि घट्ट दही आपल्याला घ्यायचं आहे. त्यातलं पाणी कम्प्लिटली आपल्याला क्विझ करून घ्यायचं आहे. आता पाणी निघत नाही आहे फारसं, बरंचसं पाणी यातलं निघून गेलं आहे. आणि ते पाणी निघाल्यानंतर ऑलमोस्ट ते दही अर्धं होतं, म्हणजे 2 कपाचं 1 कपच होऊन जातं. तर असं मलईदार असं एकदम जे अगदी पनीरसारखं दिसेल असं घट्ट दही आपल्याला घ्यायचं आहे. अगदी चिका न वापरता सुद्धा एकदम परफेक्ट टेस्ट येते ह्याची. खरवससारखंच लागतं, अगदी सेम टू सेम. तर हे इन्स्टंट खरवस म्हणू शकतो आपण. हे बघू शकता तुम्ही की किती घट्ट दही घेतलंय मी. थोडक्यात चक्का म्हणू शकतो आपण ह्याला, जे श्रीखंडाला वगैरे यूज होतं. तर मी थोडंसं विस्करने ह्याला फेटून घेते, अगदी थोडं. त्यामध्ये आता 2 कपाचं 1 कप हे दही झालं, त्याच्यासाठी मी 3/4 कप म्हणजे 1/4 कप हे कंडेन्स मिल्क आहे. ह्या रेसिपीमध्ये कंडेन्स मिल्क कंपल्सरी आहे, कंडेन्स मिल्कला ऑप्शन नाही आहे, अदरवाईज मग ते नाही होणार परफेक्ट. कारण जे आपल्याला केक टाईप त्याचं जे थीक असं वड्या बनतात ते बनण्यासाठी हे कंडेन्स मिल्क खूप गरजेचं आहे. तुम्ही आवडत असल्यास अर्धं कंडेन्स मिल्क आणि अर्धं थोडंसं दुधामध्ये गूळ विरघळवून घेऊ शकता, कारण गुळाने खूप सुंदर टेस्ट येते खरवसला. तर हे कंडेन्स मिल्क आहे जे मी 1/4 कप यूज केला आहे. थोडंसं आपण हे मिक्स करून घेऊया, छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये गुठळ्या पण नाही राहायला पाहिजेत. ह्यामध्येच मी 1/4 कप, माझ्याकडे हे 1/2 कपचं मेजर आहे, त्यातला 1/2 कप मी हे दूध घेतलंय. तर 1/4 कप दूध ॲड करूया आपण. आणि थोडीशी वेलची पावडर आहे, थोडीशी मी इथे हातानेच वेलची पावडर टाकते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही केशरसुद्धा यूज करू शकता. तर मी इथे जवळजवळ 1 चमचाभर अशी वेलची पावडर टाकले आणि छान असं आता आपल्याला हे सगळं मिश्रण अगदी मलईदार असं होईपर्यंत छान असं आपल्याला हे सगळं मिश्रण फेटून घ्यायचं आहे. विस्कर नसेल, हँड विस्कर नसेल तुमच्याकडे तर बीटर वापरू नका, चमच्याच्या साह्याने फेटलं तरी चालेल, कारण आपल्याला बीटरने बीट नाही करायचं आहे. हे खूप छान असं त्यातल्या जवळजवळ सगळ्या गुठळ्या मी फोडून घेतल्यात. कंडेन्स मिल्क, दूध आणि दही अगदी मोजकंच सामान आहे ह्यामध्ये. तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं अगदी ओलं खोबरंसुद्धा तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. कोकणामध्ये मोस्ट ऑफ जो खरवस बनतो त्यामध्ये बऱ्याचदा गूळ आणि ओलं खोबरंचा वापर होतो. आणि तुम्ही जसं आता मी कढईमध्ये करणार आहे, सेम त्याच प्रोसेसने तुम्ही ते कुकरमध्ये सुद्धा करू शकता. इथे माझं हे ऑलमोस्ट एकदम क्रीमी टेक्स्चर असं फेटून झालेलं आहे. आता आपण ते एका मोल्डमध्ये ट्रान्सफर करूया. इथे माझ्याकडे ॲल्युमिनियम टीन आहे, तुम्ही कुकरचा डबा, आपल्याला हे वाफेवर शिजवायचं आहे पाण्याच्या, त्यामुळे स्टीलचा डबासुद्धा चालेल, कुकरचा डबासुद्धा वापरू शकता. ह्याला मी ऑलरेडी तुपाचा हात लावून घेतला आहे, पूर्ण डब्याला तूप लावून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण हे सर्व मिश्रण टाकून घेऊया. माझ्याकडे केकचा मोल्ड आहे म्हणून मी यूज केला आहे, पण नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही घरातला खोलगट किंवा पसरट एखादी प्लेटसुद्धा वापरू शकता किंवा वाडगं घेऊ शकता, डबा घेऊ शकता. कुकरचा डबा तर प्रत्येकाकडेच असतो,
कुकरचा डबा सुद्धा घेऊ शकता। कुकर मध्ये करायचं असल्यास फक्त त्याची शिटी आणि रिंग काढून आपल्याला हे करायचं आहे। ह्याला मी थोडंसं टॅप करते म्हणजे त्यातले एअर बबल निघून जातील। आणि माझ्याकडे हे काही बदामाचे काप आहेत जे मी त्याच्यावर टाकते। हे ऑप्शनल आहे टोटली, तुम्ही आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल। बदाम, काजू, पिस्ता काही वापरू शकता जे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील आणि जे तुम्हाला आवडतं। केशर असेल तर जरूर टाका, खूप सुंदर सुगंध येतो त्याने, लुकही खूप छान येतं, कलर पण छान येतो। आता आपण ह्याला ॲल्युमिनियम फॉईलनी मी ह्याला पॅक करणार आहे। ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर सिम्पल तुम्ही एखादी ताटली किंवा प्लेट, जे गच्च झाकण बसेल, ज्याच्यातनं पाणी किंवा वाफ आत जाणार नाही असं गच्च झाकण त्याच्यावर ठेवू शकता। माझ्याकडे ॲल्युमिनियम फॉईल आहे म्हणून मी ॲल्युमिनियम फॉईलने ह्याला पॅक करते, जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही वाफेचं। तुम्ही ताटली ठेवली तरी सुद्धा चालेल। आता आपण ह्याला स्टीम काढूया। इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं ज्याच्यामध्ये एक रिंग ठेवली आहे मी। रिंग नसेल तर तुम्ही एखादी वाटी सुद्धा ठेवू शकता किंवा जी गोल अशी रिंग येते ज्याच्यावर माठ वगैरे ठेवतो आपण पाण्याचा, ती एम्प्टी रिंग ठेवली तरी चालेल। कुकरमध्ये करायचं असलं पण सेम प्रोसेस करायची आहे। बेसला पाणी घेऊन त्याच्यामध्ये ताटली ठेवायची आहे, जाळी ठेवायची आहे कुकरची, आणि शिटी आणि रिंग काढून चांगली पाण्याला उकळी येऊन द्यायची। आता ह्याच्यावर मी हे झाकण ठेवते आणि साधारण 20 मिनटं आपल्याला हे वाफ काढून बघायचं आहे। 20 मिनटानंतर आपण चेक करून पाहूया की हे शिजलंय का नाही। फ्लेम मी मीडियम ठेवले, मीडियम फ्लेमवर आपल्याला हे 20 मिनटं वाफवून घ्यायचंय। एक 20-22 मिनटं वाफ काढल्यानंतर मी आता फ्लेम ऑफ केले, गॅस बंद केलाय। आपण आता हे खाली काढून पाहूया, चेक करून पाहूया। स्टीक होत नाही आहे याचा अर्थ हे कम्प्लिटली शिजलं आहे। अजून एका ठिकाणी आपण टूथपिक टाकून पाहूया, इथे सुद्धा स्टीक होत नाही आहे, टूथपिक क्लीन आहे, याचा अर्थ हे कुक झालं आहे परफेक्टली। जर वाटत असेल कुक झालं नाही आहे तर तुम्ही अजून एक 4-5 मिनटं पुन्हा ठेवू शकता। आता हे असंच रूम टेम्परेचरला सेट करायचं आहे, म्हणजे रूम टेम्परेचरला येऊन द्यायचं आहे। त्यानंतर हा मोल्ड मी रूम टेम्परेचरला आल्यानंतर फ्रीजमध्ये कमीत कमी 3 ते 4 तासासाठी ठेवणार आहे। हे कम्प्लिटली चिल्ड झाल्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे। एक 3 ते 4 तासामध्ये ते खूप छान असं थंड होतं, चिल्ड होतं एकदम, आणि त्यानंतर आपल्याला ते अलगत असं डिमोल्ड करता येईल। तर आपलं हे आफ्टर 3-4 आवर्सनंतर मी दाखवते तुम्हाला की किती छान डिमोल्ड होतं ते। 3-4 तास फ्रीजमध्ये छान एकदम थंड झाल्यानंतर अगदी सहज असं ते डिमोल्ड झालं आहे। मी फक्त मोल्डवर ही प्लेट उपडी करून प्लेटवरती ते काढून घेतलं, तुम्ही पाहू शकाल खूप छान सेट झालं आहे, अगदी बर्फीसारखं। जसं आपलं चिकापासून खरवस बनतं अगदी सेम टू सेम तसंच बनतं, चवही सेम लागते। मी थोडंसं वरती फक्त ड्राय रोज पेटलनी म्हणजे गुलाबांच्या पाकळ्याने थोडंसं गार्निश केलं आहे, हे ऑप्शनल आहे टोटली। इन्स्टंट असा हा आपला खरवस रेडी आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसं झालं होतं हे मला कमेंट करून कळवा। शिवाय रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।